मी एनडीएची घटक आहे आणि आज मी स्वाभिमानचीच पक्षाची खासदार आहे. येणारे भविष्यामध्ये जेही निर्णय देशाचे प्रधानमंत्री आणि आमच्या राज्याचे देवेंद्र फडणवीस जी उपमुख्यमंत्री करतील, रवी जी करतील, त्याच्यासोबत मी राहील. प्रवेश कधी होणार आहे भाजपमध्ये? सरळ सरळ सांगा. संभ्रमात आहे, कार्यकर्ते पण संभ्रमात आहे. सस्पेंड केव्हा दूर करणार भाजपा? सस्पेंड केव्हा दूर करणार कार्यकर्ते? माझ्यासाठी एवढे दिवस जे आचारसंहिताचे खूप जास्त झाले आहे, कारण अभ्यास एवढा करून घेतलाय की रिव्हिजनचा वेळ मला एवढी नकोच होता. पण जे 26 तारखी माझे अमरावतीच्या पोलिंगचं ठरलेलं आहे, तर जेही आपल्याला अपेक्षित आहे, जेव्हाही योग्य वेळ राहील त्या योग्य वेळीच ती योग्य निर्णय आपल्याला कळवण्यात येईल. अमरावतीच्या जनतेचा सस्पेन्स तुम्ही कधी दूर करणार आहात? अमरावतीच्या जनतेच्या आशीर्वादामुळे मी खासदार आहे आणि अमरावतीचे जनतेचेच विचारांनी मी येणाऱ्या भविष्यात या मैदानात त्या चिन्हावर लढणार. अमरावतीची लक्ष्मी हाती कमळ कधी घेणार एकदा सांगू. हे पहा, लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच, तर त्याच्यामध्ये काहीच डाऊट कोणी घ्याव नाही. लवकरच कमळ हातात येईल लक्ष्मीची. मला वाटते माझ्यापेक्षा जास्त आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे, पण माझी अमरावतीकर, माझे लोक आणि जे माझे नेते ठरवतील ते त्या हिशोबाने त्या विचारांवर विचार. प्रधानमंत्री उद्या कमळ हातात देतील का अमरावतीच्या लक्ष्मीच्या? मला वाटते प्रधानमंत्री, देशाच्या प्रधानमंत्रीनी माझी अमरावतीचा विकास ज्या पद्धतीने केला आणि माझे नेत्यांचं विचार मी टाळणार नाही आणि त्यांच्याच विचारावर मी पुढे चालणार आहे.